नमस्कार, मी नयन नयन्स क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे गुड्डे बिस्किट. चला तर आता आपण सुरुवात करूया. मी एक वाटी भरून इथे गावराणी तूप घेतलेलं आहे. सर्व पदार्थ मोजताना एकाच वाटीने मोजायचे, म्हणजे आपले पदार्थ व्यवस्थित बनतात आणि प्रमाण चुकत नाही. मी त्याच वाटीने एक वाटी भरून इथे पिठी साखर घेतलेली आहे. ही घरचीच साखर आहे, जिला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. आता आपण तूप आणि साखर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, त्याला छान फेटून घेऊया. तूप आणि साखर व्यवस्थित फेटल्यामुळे छान हलके होतं. आता आपलं तूप आणि साखर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि खूपच फ्लफी झालेलं आहे. आपल्याला याच पद्धतीमध्ये त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपण त्यामध्ये सर्वात अगोदर एक वाटी भरून बेसन पीठ घालून घेणार आहोत आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकणार आहोत. हे दोन्ही पीठ आपल्याला गाळणीच्या साह्याने छान व्यवस्थित गाळून घ्यायचे. हे बिस्किट खूपच छान बनतात आणि आतपर्यंत छान खुसखुशीत होतात, तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आता आपलं पीठ गाळून झालेलं आहे. आता हाताच्या साह्याने आपण त्याला छान व्यवस्थित मिक्स करूया आणि साखर आणि तूप जे आपण फेटून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपला गोळा मळून झालेला आहे. या गोळ्यामध्ये आपण कुठेही पाणी किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे. यामध्ये पाणी किंवा दूध टाकायचं नाही, त्यामुळे बिस्किटं कडक होतात. आपल्याला याच कन्सिस्टन्सीमध्ये गोळा हवा आहे. आपण त्यातला एक छोटासा गोळा बनवून बघूया. व्यवस्थित गोळा तयार होत आहे, म्हणजे आपलं पीठ छान व्यवस्थित झालेलं आहे. आता मी इथे एका प्लेटला तूप लावून ग्रीस करून घेत आहे. यामध्ये आपण बिस्किटं ठेवणार आहोत बेक करण्यासाठी. आता आपण बिस्किटं बनवून घेऊया. छोट्या बॉलच्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. छान हाताने चोळून त्याला व्यवस्थित गोल करायचं आहे, कुठेही त्यात क्रॅक नको राहायला. आणि या पद्धतीने हाताने दाबून त्याला छान गोल करून घ्यायचे. मी इथे ग्लासच्या साह्याने त्याला स्माइलीचा आकार देणार आहे वरतून. तुम्ही ग्लास किंवा छोटी वाटी जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल त्याच्या साह्याने तुम्ही आकार देऊ शकता, किंवा कुकी कटरचाही वापर करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बिस्किटं बनवू शकता. मी त्यावरनं गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रुट्स लावणार आहे. अलगद हाताने ते थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे ते बाहेर पडणार नाहीत. अगदी हलक्या हाताने बिस्किट उचलायचं आहे. खूपच नरम असतात ते बिस्किटं, त्यामुळे लवकर तुटतात. आता आपण याच पद्धतीने आपली राहिलेली बिस्किटंही बनवून घेऊया. आपली बिस्किटं बनवून झालेली आहेत. आता आपण एकीकडे गॅसवरती पॅन प्री हीट करण्यासाठी ठेवूया. मी त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि हाय हीटवर त्याला आपण 10 मिनटं प्री हीट करून घेणार आहोत. 10 मिनटं झालेले आहेत, आपला पॅन प्री हीट झालेला आहे. त्यामध्ये आता आपण बिस्किटं ठेवलेले जे ताट आहे ते ठेवून घेणार आहोत. या बिस्किटांना तुम्ही जास्ती दाब न देता गोलच ठेवलं तर ते नानकटाई म्हणूनही तुम्ही बनवू शकता किंवा बिस्किटही म्हणू शकता. आता आपण त्याला झाकण ठेवून लो टू मीडियम हीटवर 15 मिनटं बेक करून घेणार आहोत. 15 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले बिस्किटं छान बेक झालेले आहेत, छान फुलून आलेले आहेत ते. आता आपण चिमट्याच्या साह्याने प्लेट बाहेर काढून घेऊया आणि हे बिस्किटं थोडे गार होऊ देऊ. गरम असताना काढले तर ते तुटतात. मी याच पद्धतीने दुसरीकडे दुसऱ्या साईडला तव्यावर बिस्किटं बेक करण्यास ठेवले आहेत, तेही छान बेक झालेले आहेत. तेही मी आता काढून घेते आणि गार होऊ देते. आता आपले बिस्किटं थोडे गार झालेले आहेत. इथे उलटण्याच्या साह्याने मी त्याला अलगद काढून घेते. वा, मस्त आरामात निघाले. गरम असताना काढले तर तुटतात ते बिस्किटं. छान मस्त रंग आलेला आहे त्याला सोनेरी. आपले बिस्किटं छान आतपर्यंत बेक झालेले आहेत. आता आपण सर्व बिस्किटं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. हे बिस्किटं खायला खूपच छान लागतात आणि यामध्ये कुठेही मैद्याचा वापर नसल्यामुळे
लहान मुलांसाठीही खायला छान आहेत, पौष्टिक आहेत, तेव्हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला अजून माझ्याकडनं कुठले व्हिडिओ बघायचे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी माझ्याकडून दाखवण्याचा प्रयत्न करेन. खूपच सुंदर झालेले आहेत आपले बिस्किटं. मी यातलं एक बिस्किट तुम्हाला तोडून दाखवते की ते आतपर्यंत किती छान खुसखुशीत झालं आहे, मस्त छान जाळी आलेली त्याला आतपर्यंत आणि खूपच खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.